अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये दहशत माजविणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले. भर वस्तीत घुसून सैरावरा पडणाऱ्या या बिबट्याने 8 जणांना जखमी केले. आता ओढूया आपण खामगावकडे. श्रीरामपुरात बिबट्याला पकडले, मात्र खामगाव शहरातील वाघाला अद्याप वन विभाग जेरबंद करू शकले नाही. अमरावती, बुलढाणा, मोताळा येथून वन विभागाची विशेष टीम वाघाला पकडण्यासाठी शर्थीने प्रयत्न करीत आहेत. मात्र 36 तास उलटूनही वाघाबद्दल ठोस माहिती वन विभागाकडून नागरिकांपर्यंत पोहोचली नसल्याने खामगावकरांना कालप्रमाणे आजची रात्र दहशतीखाली काढावी लागणार आहे. पासून वन विभाग कोणत्याही तऱ्हेची माहिती नागरिकांमध्ये पोहोचू शकून नाही राहिले व देऊन नाही राहिले व सर्व वातावरण भयभीतीचं निर्माण झालेलं आहे. पूर्ण खामगाव शहर वाघाच्या भीतीपुटी, मुलं बाळं सर्व घराच्या बाहेर निघत नाही व वन विभाग कोणत्याच प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे व उडवाउडवीचे उत्तरं देत आहे.